नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे, VKB मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. चार राज्यातील 16 राज्यसभेच्या जागांचा आज मतदान, तर प्रत्येक मतासाठी चुरस, प्रत्येक पक्षांची तयारी पक्की. फेक आयडी वरून मुलानेच मागितली, वडिलांकडे खंडणी. फ्री फायर गेम आणि बाहेर गावी शिकायला जाण्यासाठी रचला कट. चंद्रपुरात पैशाच्या वादातून करण्यात आली युवकाची हत्या, पाठीवर मोठा दगड बांधून ढकलण्यात आले विहिरीत. घोडे बाजाराच्या आरोप प्रत्यारोपांत आज 4 राज्यांच्या 16 राज्यसभेच्या जागांसाठी मतदान पार पडणार आहे. राज्यसभेच्या 57 जागांपैकी 41 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत, त्यामुळे 16 जागांसाठी चुरस रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची खबरदारी म्हणून सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि पियुष गोयल, काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश आणि मुकुल वासनिक यांनी शिवसेना नेते संजय राऊत हे प्रमुख उमेदवार आहे. हे सर्व नेते कोणत्याही अडथळ्याविना विजयी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 6 जागांसाठी मतदान होणार असून गुरुवारी सर्वच राजकीय पक्ष आपली रणनीती आखण्यात व्यस्त असल्याचं दिसून आलं. तब्बल 2 दशकानंतर महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक होणार असल्यानं 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी त्यांच्या आमदारांना मुंबईतील विविध हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये ठेवलं आहे. सत्ताधारी आघाडीतील सूत्रांनी सांगितलं की ते मतदान सुरू होण्यापूर्वीच विधानसभेसाठी रवाना होतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे आणि भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपापल्या पक्षांच्या नेत्यांशी मुंबईत चर्चा करून त्यांची रणनीती निश्चित केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक, प्रफुल्ल पटेल, संजय राऊत आणि संजय पवार आणि इम्रान प्रतापगडी हे उमेदवार 6 जागांसाठी रिंगणात आहेत. 6व्या जागेसाठी धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात थेट लढत होणार आहे. पूर्व मुंबई उपनगरमध्ये मान्सूनपूर्ण पावसाच्या सरी संध्याकाळच्या वेळेस बरसल्या, त्यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला होता. मात्र अचानक पडलेल्या या पावसामुळे मुंबईकरांची मात्र धावपळ झाली असली तरी हवेतल्या गारव्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळालाय. पूर्व मुंबई उपनगरमध्ये मुलुंड भांडूप काजूरमार्ग विक्रोळी परिसरात पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या. मात्र या पावसामध्ये फुटबॉल खेळून पहिल्या सरीचा आनंद देखील लुटताना नागरिक दिसून येत आहेत. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर पहिल्या T20 सामन्यात 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने विजयासाठी दिलेले 212 धावांचे आव्हान आफ्रिकेने 5 बॉल आधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह आफ्रिकेने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. डेव्हिड मिलर आणि रस्सी वेन डेर डुसन ही जोडी आफ्रिकेच्या विजयाची शिल्पकार ठरली आहे. या जोडीने आफ्रिकेला विजय मिळवून दिलाय. पैशांसाठी स्वतःच्याच वडिलांना स्वतःचे अपहरण करून खंडणी मागितल्याचे प्रकरण पुढे येत आहे. जाणून घेऊया या हटके खंडणी प्रकरणाविषयी. आर्णी येथील एका व्यावसायिकाने आर्णी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अज्ञात व्यक्तीकडून मुलाचे अपहरण करीत त्याला ठार करण्याची धमकी दिली जात आहे. त्या मोबदल्यात 1 लाखाची खंडणी मागितली आहे. आर्णीसारख्या लहानशा गावात खंडणीचा प्रकार घडल्याने पोलिसांनीही कसून शोध घेणे सुरू केले. यात फिर्यादीचाच मुलगा फेक आयडी वापरून मुलांना धमकवत असल्याचे पुढे आले. शाळकरी विद्यार्थी असलेल्या मुलाने फेक आयडी तयार करून फेसबुकच्या माध्यमातून वडिलांना धमकावणे सुरू केले. यासाठी त्याने आकाश गिरोलकर व नंतर विनय टाके ही नावे धारण केली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यवतमाळच्या सायबर सेल टीमने अधिक तपास केला आणि या प्रकरणाचा उलगडा केला. खुद मुलगाच बापाला धमकवत होता. खंडणीचे पैसे घेऊन त्यातून फ्री फायर गेमसाठी रिचार्ज करावे आणि धमकी दिल्यास जीवितास धोका असल्याचे बनाव करत नागपूरला पुढील शिक्षणासाठी जायचे यासाठी त्याने सोशल मीडियाचा आधार घेतलाय. आर्णी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये 29 फेब्रुवारीपासून जवळजवळ मार्च एप्रिल मे या कालावधीमध्ये विविध तारखांना ह्या फेक सोशल मीडियाच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम या फेक अकाउंटवरून या फिर्यादीस सातत्याने मेसेज येत होते आणि खंडणीची मागणी करण्यात येत होती. तपासामध्ये असं निष्पन्न झालं
की हा फेक अकाउंट करून धमकीचे आणि खंडणीचे मेसेज करणारा दुसरा तिसरा कोणी नसून आपला स्वतःचा मुलगाच आहे हे चौकशी निष्पन्न झालेलं आहे. आपला पाल्य मुलगा मुलगी हे नेमके सोशल मीडियावर कसे ऍक्टिव्ह आहेत, त्यांचे फ्रेंड्स कोण आहेत, ते कोणते ऍप्लिकेशन डाउनलोड करतात, त्यासाठी पैसे कुठून आणतात आणि आपल्या पाल्याशी सुसंवाद साधून त्यांना एक आश्वासक असं सकारात्मक वातावरण निर्माण करून देण्याची गरज आहे, जेणेकरून आर्णीमध्ये जी घटना घडली याची दुरुक्ती इतर ठिकाणी होणार नाही. खरं तर आपले वडील आपल्याला नागपूर येथे पुढील शिक्षणासाठी पाठवत नाहीत, त्यांनी ते पाठवावं. आणि खंडणीची मागणी यासाठी की जे काही खंडणीचे पैसे येतील त्यातून आपण फ्री फायर किंवा इतर जे काही ऍप्लिकेशन्स आहेत हे डाउनलोड करून घेऊ या उद्देशाने त्यांनी ही खंडणीची मागणी केल्याचं निदर्शनास आलं आहे. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. कोणत्याही पॅकेटमधील पदार्थ, विशेषतः पिण्याच्या पदार्थासाठी स्ट्रॉचा वापर करतो. आपल्या या ड्रिंक्सच्या पॅकेटसोबत एक प्लास्टिकची स्ट्रॉ दिली जाते, जिच्या साह्याने आपण ती गोष्ट पितो आणि काम झालं की ते फेकून देतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का की आता तुम्हाला ही स्ट्रॉ मिळणार नाही आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. ज्यूस आणि दुग्धजन्य पदार्थांसह प्लास्टिकच्या स्ट्रॉवर 1 जुलैपासून बंदी घालण्याची तयारी सरकार करत आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठ्या दुग्ध समूह अमूलने सरकारला पत्र लिहिले. अमूलने प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी काही काळासाठी पुढे ढकलण्याची विनंती सरकारला केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यावर आणि जगातील सर्वात मोठ्या व्यापाऱ्यांवर परिणाम होणार असल्याचं अमूलनं म्हटलं आहे. अमूलपूर्वी अनेक शीतपेय कंपन्यांनी प्लास्टिक स्ट्रॉवर सवलत देण्याचं आव्हान केलं होतं, परंतु सरकारने ते फेटाळून लावलंय. अमूलने पंतप्रधान कार्यालयाकडे आव्हान केलं आहे. पीएमओला लिहिलेल्या पत्रात अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर्य सोधी म्हणाले की प्लास्टिकच्या स्ट्रॉमुळे दुधाचा वापर वाढण्यास मदत होत आहे, त्यामुळे ते बंद करू नका. सरकारच्या या निर्णयामुळे अमूल, पेप्सिको आणि कोका कोलासह अनेक शीतपेय कंपन्या हादरल्या आहेत. परंतु सरकारने आपली भूमिका बदलण्यास नकार दिलाय आणि कंपन्यांना इतर पर्याय शोधण्यास सांगितले.
नागरिकांच्या मूलभूत तक्रारीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांच्या दिलेल्या निर्देशांप्रमाणे झोन स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कोरोना नियंत्रक कक्षांना नागरी समस्या निवारण केंद्र म्हणून कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्राद्वारे गुरुवारपर्यंत झोन स्तरावर नागरी समस्या निवारण केंद्रामध्ये 389 तक्रारी प्राप्त झाल्या असून आतापर्यंत 10 झोनमध्ये 283 तक्रारींचे निवेदन करण्यात आले आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या सीवेज, पाणी, स्वच्छता, पथदिव्यांबद्दलच्या तक्रारी नोंदविण्यासाठी नागरी समस्या निवारण केंद्र उघडण्यात आले आहे. याचा फायदा आज नागरिकांना होताना दिसून येतोय. प्रत्येक झोनमधील नागरी समस्या निवारण केंद्र सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असून पावसाळा सुरू झाल्यानंतर सदर कक्ष पूर्ण वेळ 24 तास कार्यान्वित करण्यात येणार आहेत. चंद्रपूर शहरालगत मोरवा गावात एक मोठी घटना घडली आहे. पैशाच्या वादातून एकाला पाठीला दगड बांधून विहिरीत फेकण्यात आलाय. या प्रकरणात पडोली पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. पैशाच्या वादातून युवकाला मारहाण करत पाठीवर दगड बांधून विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरातील मोरवा गावात घडली आहे. या घटनेची माहिती पडोली पोलिसांना मिळताच पंचनामा करत मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले आहे. संदीप गिवे असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेत पडोली पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. संदीप गिवे या युवकासोबत गावातीलच काही युवकांचे पैशाच्या वादातून भांडण झाले. त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की गावातील काही युवकांनी संदीप गिवे याला मारहाण करत त्याचे हातपाय बांधले. मात्र आरोपी तिथेच थांबले नाही तर संदीप यांच्या पाठीवर भलामोठा दगड ठेवून त्याला विहिरीत ढकलले. त्यानंतर हत्या प्रकरणातील अन्य आरोपी फरार झाले आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत. काल आमच्याकडे दुपारी मोरव्याचे निवासी महादेव घिवे एक तक्रार घेऊन आले की त्यांचा पुतण्या प्रवीण घिवे हा परवापासून घरून गायब आहे. त्यांच्यासमोर तो जेवण करत होता त्याला एक फोन आला. त्या फोनवरून तो तत्काळ निघाला आणि रात्रभर तो आला नाही म्हणून सकाळी त्यांनी आमच्याकडे तक्रार नोंदवली. मग आम्ही तपासचक्र फिरवले तर मोरवा रोडवर आम्हाला ती गाडी सापडली. गाडीवर रक्ताचे रक्त ठिपकीस दिसल्याने आमचा संशय अधिक वाढला. तांत्रिक तपास केला आम्ही मग आणि 2 संशयितांना ताब्यात घेतलेला आहे. परिसराची सर्चिंग करताना जिल्हा परिषद मोरव्याच्या मागे विहिरीमध्ये रक्ताचे डाग दिसल्याने आमचा संशय अधिक बळावला. NDRFच्या टीमच्या सहाय्याने आम्ही घर टाकून ती बॉडी वर काढली. ती बॉडी मृत प्रवीण घिवे याचीच होती. आता सध्या आमच्या ताब्यात 2 संशयित आहे. पुढील तपास सुरू आहे. कारण कळलं का सर? प्रवीण घिवे हा उसनवारी लोकांना पैसे द्यायचा संशयितांचा आणि त्याचा काय व्यवहार आहे तो आम्ही तपासत आहे. उसनवारीच्या वादावरूनच हा घटना झालेली असं प्राथमिक दृश्य वाटत आहे. पोलीस आणि TC असल्याची बतावणी करत धावत्या मेल एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना लुबाडणाऱ्या होमगार्ड व त्याच्या मित्राचा प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश झालाय. कल्याण GRP पोलिसांनी होमगार्डला बेड्या ठोकल्यात तर त्याचा साथीदार पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विनायक त्र्यंबक, धीरज जाधव अशी या दोघांची नावे असून विनायक त्र्यंबक हा अंबरनाथ रेल्वे स्थानकावर होमगार्ड पदावर कार्यरत होता. या दोघांची त्याच दिवशी भेट झाली. पैशांची गरज असल्याने या दोघांनीही शक्कल लढवली. मात्र काही प्रवाशांच्या सतर्कतेमुळे होमगार्डची जेलवारी झाली. झटपट पैशांच्या हव्यासा पोटी कोण काय शक्कल लढवेल याचा काही नेम नाही. कल्याण GRP पोलीस ठाण्यात एक असाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथ येथे राहणारा विनायक त्र्यंबक हा रेल्वेत होमगार्ड म्हणून काम करत 2 वर्षापूर्वी त्याला त्याचा मित्र धीरज जाधव भेटला. दोघांनी पैशांसाठी एक शक्कल लढवण्याचे ठरवले. विनायक होमगार्ड असल्याने त्याची खाकी कपड्यामुळे तो पोलीस नसल्याचा कुणाला संशय येणार नाही. तसेच धीरज स्वतः TC बनून वावरण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी कल्याणहून वाराणसीकडे जाणारी एक्सप्रेस पकडली. मेल सुरू होताच दोघांनी पोलीस आणि TC असल्याची बतावणी करत प्रवाशांकडे पैशांची मागणी केली. काही जणांनी पैसे दिल्यानंतर त्यांचा हुरूप वाढला. त्यांनी आणखीन काही जणांना धाक दाखवत पैशांची मागणी केली. काही प्रवाशांना संशय आल्याने त्यांनी त्याच्याकडे पावती आणि ओळखपत्र मागितलं. मात्र हे दोघं गडबडले. प्रवाशाला संशय आल्याने त्यांनी याबाबत रेल्वे हेल्पलाईनला फोन करत माहिती दिली. रेल्वे पोलीस कसारा येथे गाडीत शिरले. मात्र विनायक व धीरज यांनी इगतपुरी येथे उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र कल्याण रेल्वे पोलीस पाठलाग करत या दोघांमधील विनायकाला पकडलं तर झटपटीत धीरज पळून जाण्यात यशस्वी ठरला. या दोघांविरोधात कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार धीरजचा शोध पोलीस घेत आहेत. 8 तारीख को डाउन महानगरी गाड़ी के अंदर डिफॉल्ट कोच में कुछ यात्रियों के साथ 2 अनजान आदमी हम लोग TC है पुलिस है IC झूठी बात कहकर उनसे पैसे लेकर उनका चीटिंग करने के बारे में RPF को खबर मिलने के बाद उन्होंने नासिक और इगतपुरी से उनको इंक्वायरी में तहत
पकड़कर रिपोर्ट के साथ कल्याण जीआरपी हाजिर किया। फरियादी के तकरार के आधार पर विनायक त्रिंबक के नाम के आदमी को हिरासत में लिया गया। कल्याण जीआरपी में चीटिंग और बताने को क्या बोला कट कर रहा उन आदमियों ने हम पुलिस है और टीसी है ऐसा लोगों को झूठ बतला कर उनसे पैसा लेकर उनका चीटिंग किया है। इस बारे में कल्याण जीआरपी में केस दर्ज है। अगली तफ्तीश पीएसआई जावले कर रहे हैं। विनायक त्रिंबक के नाम का जो आदमी हिरासत में है वो अंबरनाथ यूनिट का होमगार्ड है ऐसी मालूम मिली है। उस आधार पर उसकी इंक्वायरी और इंक्वायरी और पूछताछ कर रहे हैं। तर विकेबी मराठी न्यूज मध्ये आता एवढंच। पुढील घडामोडींसाठी बघत रहा विकेबी न्यूज। नमस्कार।